31 जानेवारी रोजी अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीतील सौजन्य अपार्टमेंट येथे गुप्त माहितीच्या आधारे अंबाझरी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता 6 जुगारी आणि 12,02,840 रुपये रोख असा एकूण 12,40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंबाझरी पोलिसांना माहिती मिळाली होती की गोकुळपेठ परिसरातील एका फ्लॅटमध्ये जुगार खेळला जात आहे, तसेच त्यांच्याकडे काही रोख रक्कम असल्याचाही संशय आहे. या माहितीच्या आधारावर अंबाझरी पोलिसांनी सदर फ्लॅटवर छापा टाकला असता तिथे 6 लोक जुगार खेळताना आढळले. तसेच ताश, पत्ते आणि 12,02,840 रुपये रोख पण पोलिसांच्या हाती लागले. आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून पोलिसांनी या कारवाईत एकूण 12,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काल आम्हाला आमच्या गोपनीय बातमीदारांकडून माहिती कळाली की गोकुळपेठ एरियामध्ये एका निवासी फ्लॅटमध्ये जुगार खेळला जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कॅश रक्कम पण आहे. आणि मग त्या टिपच्या आधारे आम्ही त्या ठिकाणी रेड छापा कारवाई केली असता आम्हाला त्या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये 6 नावाच्या इस्माच्या नावावर तो फ्लॅट आहे, त्या ठिकाणी एकूण 6 माणसं भेटली जे जुगार खेळत होते. त्यांची नावं सांगायची झाली तर त्यामध्ये मुरलीधर आढाऊ, कमल जहांगीर, अब्दुल हबीब, गजेंद्र सहाने आणि अजिंक्य राऊत हे त्या 6 व्यतिरिक्त होते. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला ताशचे पत्ते खेळायचे आणि एक रजिस्टर ज्यामध्ये काही आकडेवारी आणि काही नावं लिहिली होती आणि कॅश आढळलेली आहे. सुमारे 12,02,840 रुपये असं टोटल आमचं त्या ठिकाणी आम्हाला कॅश आढळलेली आहे आणि 5 मोबाईल पण आपण त्यामध्ये जप्त केलेले आहेत त्या सर्व आरोपींचे. असं एकूण 12,39,840 म्हणजे 12,40,000 आसपास रफली मुद्देमाल आपण त्यामध्ये जप्त केलेला आहे. आता आम्ही त्या आरोपींची चौकशी करत आहोत. आपण त्यांना अटक करून जामिनावर त्यांची मुक्तता केलेली आहे, परंतु त्यांच्या मोबाईलचं जे काही तपासणी आहे आणि त्यांच्याकडे चौकशी करून आपल्याला त्यामध्ये त्याचे उत्तरं मिळतील की हे वारंवारच त्या ठिकाणी एकत्र येऊन काही खेळायचे प्रोफेशनल पद्धतीने त्या ठिकाणी ते चालत होता जुगाराचा अड्डा की आपलं जस्ट एक काही नेतरी निमित्ताने ते त्या ठिकाणी एकत्र आलेले होते. याच्याबाबत अधिक माहिती आपल्याला कळेल, त्यानंतर आम्ही आपल्याला सांगू.